नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीत मधील स्वाध्याय 9.3 सोडवणार आहोत. सोडवूया पहिला प्रश्न. ए इक्वल टू बी इक्वल टू सी इक्वल टू डी. तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? येथे चार अपूर्णांक आहेत आणि आपल्याला कंडिशन काय दिली, ए बी सी डी यांच्या किमती समान आहेत. याचा अर्थ काय होईल? सर्वांचे अंश सारखे आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो, ए अपॉन 5 हा एक अपूर्णांक होईल. बीची किंमत आपण एच घेऊ शकतो, ए अपॉन 7. सीची किंमत आपण एच घेऊ शकतो, कोणती घ्या, 3. आणि डीची किंमत आपण किती घेऊ शकतो, एच घेऊ शकतो. म्हणजे सर्वांचे अंश सारखे आहेत कारण ए बी सीच्या व्हॅल्यू इक्वल आहेत. कोणती एक व्हॅल्यू घेऊ शकतो आपण? आता सर्वांचे अंश सारखे आहेत, बरोबर आहे. सर्वांचे अंश जर सारखे असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान आहे तो अपूर्णांक मोठा असतो. अंश समान असतील, आता येथे सर्वांचे अंश समान आहेत, तर कंडिशन काय आहे? अपूर्णांकाचा छेद मोठा असेल. ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असेल तो अपूर्णांक लहान असेल, तो अपूर्णांक लहान असेल. आणि ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असेल, छेद लहान, तर तो अपूर्णांक मोठा असेल. फक्त अंश समान असतील, छेद मोठा असेल तर तो अपूर्णांक लहान असेल, छेद लहान असेल तर तो अपूर्णांक मोठा असेल. आपल्याला काय विचारलं आहे, मोठा अपूर्णांक कोणता? मोठा अपूर्णांक त्यासाठी छेद लहान पाहिजे. येथे 5 आहे, येथे 7 आहे, येथे 3 आहे, येथे 2 आहे. सर्वात लहान काय आहे? 2. म्हणजे हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. या चार अपूर्णांकापैकी हा अपूर्णांक मोठा येईल. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट. खूप सोपा आहे बा, आपल्याला फक्त हे सोडवायचं आहे. 5/7 प्लस 3/7 आणि गुणिले 14/24 याची किंमत काढायची आपल्याला. आपल्याला कंचे भागू बेव बॉडमॉस रूलनुसार प्रथम आपण गुणाकार करू. म्हणजे 5/7 ॲज इट इज हे प्लस साईन. आता यांचा गुणाकार करायचा, म्हणजे आपण काटाकाटी करू शकतो. आता 3 × 3 3 × 8 = 24 होईल, बरोबर आहे. 7 × 7 7 × 2 = 14. आता 2 × 8 2 × 2 2 × 8 म्हणजे काय राहील? फक्त 1 × 1 म्हणजे 1 राहील. आणि हे 1 × 4 म्हणजे 4 राहील. आता ही बेरीज करताना आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घेता येईल. 5 × 4 म्हणजे 5 × 4 होईल आणि प्लस 7 × 1 7 × 1 आणि छेदामध्ये काय येईल? हा गुणाकार, हा गुणाकार आणि छेदामध्ये ह्या दोघांचा गुणाकार, छेदा छेदांचा गुणाकार. तर आता 5 × 20 7 × 7 7 × 28 म्हणजे काय होईल? 20 × 7 27 आणि भागिले 28 उत्तर येईल आपलं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट. येथे पहा मित्रांनो, 3/7 3/7 किती वेळा मिळवावेत? म्हणजे बेरीज आपल्याला 3 येईल. आता 3/7 किती वेळा मिळवायचे? मिळवायचे म्हणून आपण प्लस साईन घेणार. 3/7 मिळवायचे किती वेळा? किती वेळा म्हणजे काय? पट येईल. सपोज एक्स टाईम्स मिळवायचे आपल्याला, तर बेरीज किती येईल? हे उत्तर येणार आहे 3. आता हे समीकरण सोडवता येईल आपल्याला. 3/7 हे गुणाकारात एक्स आहेत, म्हणजे 3 आणि x यांचा गुणाकार किती होईल? 3x असं लिहू आपण. आणि 7 = 3. आता दोघांचा छेद सारखा आहे, त्यामुळे आपण एकच छेद घेणार आणि अंशाची बेरीज करणार. म्हणजे 3 + 3x होईल = 3. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे आपण काय करू, 7 इकडे पास करू. म्हणजे 3 + 3x राहील आणि 7 इकडे आले तर गुणाकारात येतील, म्हणजे 3 × 7 होईल. आता 3x हे 3 आपण या साईडला पास करू, मायनस होतील. हे 7 × 21 होतील आणि हे 3 इकडे आले तर -3 होतील. म्हणजे 3x 21 × 3 गेले, 18 राहतील. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. 18/3 येईल, 3 इकडे आले भागाकारात, 3 × 18. एक्सची व्हॅल्यू किती येईल? 6 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. 5/7 मोठा पण 11/14 लहान असलेला अपूर्णांक कोणता? हे चार पर्याय दिले आहेत. कोणता अपूर्णांक या दोन संख्यांच्या दरम्यान आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एक अपूर्णांक दिलेला आहे 5/7 आणि दुसरा दिलेला आहे 11/14.
14 या दरम्यानचा आपल्याला अपूर्णांक कोणता हे फाइंड आउट करायचं आहे। तर त्यासाठी काय करणार, आपल्याला पा छेदामध्ये 21 आहे म्हणजे या दोन्ही अपूर्णांकाचा छेद 21 येईल असा आपण प्रयत्न करू। तर काय करू लागेल, 21 येण्यासाठी येथे आपल्याला 3 ने मल्टीप्लाय करू लागेल। जर छेदाला 3 ने मल्टीप्लाय केलं तर अंशाला करू लागेल। आता मग हे किती होईल, 15 आणि 21 छेदामध्ये 21 आलेले आहेत, सारखे छेद करायचे दोघांचे। आता तर येथे 21 आलं पाहिजे, 14 आहे येथे, येथे 21 येण्यासाठी 14 1 ने मल्टीप्लाय केलं तर 14 येईल, 14 जर 2 ने मल्टीप्लाय केलं आपण तर काय येईल, 28 येईल, आणि 14 जर आपण 3 ने मल्टीप्लाय केलं तर काय होईल, 42 होईल। आपल्याला किती पाहिजे, छेद 21 पाहिजे, म्हणजे 14 3 ने गुणाकार केला तर 42 येते, आपल्याला छेद किती पाहिजे, 21। त्यामुळे आपण काय करू, 3 ने गुणाकार करू आणि 2 ने भागू, म्हणजे काय होईल, हे 21 होतील, बरोबर आहे, 42 चे अर्धे म्हणजे 21 होतील, पण हे किती होतील, 14, म्हणजे 14 आपल्याला काय करावं लागेल, 3/2 ने मल्टीप्लाय करू लागेल। हा नंबर कसा होईल आपला, जर छेदामध्ये 21 आणायचे असतील या अपूर्णांकाला तर 11 3/2 ने मल्टीप्लाय करू लागेल, आणि मग येथे पण 14 3/2 ने मल्टीप्लाय करू लागेल। तर मग आपले छेदामध्ये 21 होऊन जातील, 2 × 2 × 2 = 14 आणि 7 × 3 = 21 होतील, बरोबर आहे। आता दोघांचे छेद सारखे झालेले आहेत, 33/2 होईल, बरोबर आहे, म्हणजे अंशामध्ये काय येईल, 33/2 आणि छेदामध्ये काय होईल, 21 होईल, 2 × 2 × 2 = 14 आणि 7 × 3 म्हणजे 21 होईल। हा अपूर्णांक या प्रकारे होईल। आता म्हणजे पहिला अपूर्णांक कोणता आला आपला, 15/21, तर दुसरा कोणता आलेला आहे, तर फक्त आपण 14 21 कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला या प्रकारे असं करावं लागलेलं आहे। 33 अर्धे म्हणजे किती होतील, 16.5, म्हणजे आपण असं लिहू 16.5, याची व्हॅल्यू काय येईल, 16.5 आणि 21/2. आता आपले हे दोन नंबर आले आहेत पहा, जर आपण नंबर लाईनचा विचार केला, समजा इथे 0 असेल तर हा 15/21, हा किती होईल, 15.5/21, पुढचा नंबर कोणता येईल, 16/21, पुढचा कोणता येईल, 16.5/21, बरोबर आहे। 15/21 आपलं 15/21, 15/21 म्हणजे कोणता आहे, हा 5/7 आहे, बरोबर आहे, कारण 3 ने आपण डिवाइड केलं तर 5/7 आपला मूळ अपूर्णांक येईल, हा 5/7, आणि हा कोणता अपूर्णांक येईल पहा, 16.5/21, 16.5/21 म्हणजे कोणता, 11/14 हा अपूर्णांक कोणता होणार आहे, 11/14 होणार आहे। आता ह्या दोन नंबरच्या दरम्यान हे पॉईंट आलेले आहेत आपल्या उत्तरामध्ये, ह्या दोन अपूर्णांकाच्या दरम्यान हे दोन अपूर्णांक आहेत, म्हणजे 16/21 हा पर्याय घेऊ शकतो आपण, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे। नेक्स्ट आपल्याला याची किंमत काढायची आहे, 3 × 3/5 + 7/10 / 10 × 20 याची व्हॅल्यू काढायची आहे। तर याला आपण असं लिहू शकतो, 5 × 3 हे दोघांचा गुणाकार होईल, त्यामध्ये हे ॲड होतील, म्हणजे 5 × 3 = 15 × 3 = 18 होतील आणि छेदामध्ये 5 येतील, + 7/10। आता हे साईन जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर हे या नंबरचा काय होईल, रेसिप्रोकल होईल, म्हणजे 1 वर जाईल आणि खाली 10 येतील, बरोबर आहे, आणि हे गुणाकारात 20 ॲज इट इज। आता आपण बॉडमास रूलनुसार, कंचे भागू बेव ह्या रूलनुसार प्रथम गुणाकार करू, नंतर हे त्याच्यामध्ये आपण ॲड करू, म्हणजे हा नंबर असाच राहू देऊ आपण। हे पहा, आता हे काय आहेत, हे अंशामध्येच होतील 20, बरोबर आहे, म्हणजे 10 × 10 = 10, 10×2 = 20 होईल, 2 × 2 = 2×5 = 10, म्हणजे काय राहील, 7 आणि हे फक्त 5 राहतील, म्हणजे 7/5। दोघांचा छेद सारखा आहे, म्हणजे आपण एकच छेद घेणार, एकच छेद घेतला तर 18 × 7 = 25, म्हणजे 0.5 बेरीज होईल, ती किती येईल, 25 आणि छेदामध्ये 5, 25 5 ने डिवाइड केलं तर उत्तर काय येईल, 5 × 5 = 25, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे। नेक्स्ट येथे आपल्याला पुढीलपैकी कोणता अपूर्णांक
ये हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक यांच्या दरम्यान आहे. हे दिलेल्या चार पर्यायापैकी कोणता अपूर्णांक या दोन अपूर्णांकांच्या दरम्यान आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन जर बघितले आपण, पर्याय पाहिले तर पर्यायामध्ये छेदामध्ये किती आहेत, 12 आहेत. म्हणजे आपण ह्या दोन्ही जे दोन अपूर्णांक दिलेले आहेत ह्या दोन्ही अपूर्णांकाला छेदामध्ये 12 येईल असं करू आपण. 12 येण्यासाठी येथे काय करावं लागेल, या अपूर्णांकाला 6 ने गुणावं लागेल. छेदात 6 ने गुणाकार केला तर अंशामध्ये करावं लागेल. आता येथे 12 येण्यासाठी आपल्याला येथे 4 ने गुणावं लागेल आणि येथेही 4 ने. कशामुळे 12 आपण आणतो आहे, कारण छेदामध्ये 12 आहे आपल्याला, म्हणून येथे 12 आणले आपण. तर हे काय होईल, म्हणजे दिलेला अपूर्णांक आपला या प्रकारे होईल, 6 × 6 आणि 6 × 2 = 12. आणि हा अपूर्णांक कसा होईल, 4 होईल आणि 4 × 3 = 12. तर आता आपल्याला 6 = 12 आणि 4 = 12 भेटलेला आहे. यांच्या दरम्यान कोणता असेल, 5 = 12 असेल. 5 = 12 बरोबर आहे. 4 × 5 = 6 किंवा 6 × 5 = 4, म्हणजे ह्या दोन संख्येच्या दरम्यान ही संख्या आहे बरोबर, 5/12, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, खूप सोपा आहे मित्रांनो, 3 × 1/4 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती आहे काढायची. याला आपण कसं लिहू शकतो, 4 आणि 3 गुणाकार आणि प्लस 1, म्हणजे 4 × 3 = 12 आणि 1 = 13 आणि छेद किती येईल, 4. 13 ला 4 ने आपण डिवाईड केलं तर उत्तर काय येईल, 4 × 3 = 12, 4 × 2 = 8 आणि 4 × 5 = 20, म्हणजे 3.25 ही व्हॅल्यू येईल आपली पर्याय क्रमांक 3. किंवा 3 × 1/4 याचा अर्थ काय होतो, 3 + 1/4. 3 × 1/4 म्हणजे काय, 0.25. ही दोघांची बेरीज केली तर बेरीज किती येईल, 3.25, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. येथे मित्रांनो, 3/5 च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास 1/5 हा अपूर्णांक येतो. तर येथे चा दिलेले, चा याचा अर्थ काय होतो, ऑफ. ऑफ म्हणजे काय, त्याची ब्रॅकेट, म्हणजे याचा अर्थ कसा आहे, 3/5 च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास, समजा एक्स मिळवल्यास अपूर्णांक कोणता मिळतो, 1/5 अपूर्णांक मिळतो. हे आपल्याला समीकरण तयार होईल. च्या 3/5 च्या म्हणजे त्याची पट आहे, 3/5 च्या एवढी पट म्हणजे गुणाकार आहे. तर त्याप्रमाणे 3/5 च्या 4/3 आणि प्लस एक्स मिळवले समजा आपण, तर आपल्याला अपूर्णांक कोणता मिळतो, 1/5. तर आता हे 3 कॅन्सल होतील तर काय राहील, 4/5 + x = 1/5. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, x = 1/5 हे प्लस येते या साईडला, या साईडला मायनस होतील 4/5 बरोबर आहे. या साईडला आले तर मायनस होऊन येतील, म्हणजे दोघांचा छेद सारखा आहे, एकच छेद घेणार, 1 − 4. 1 − 4 म्हणजे काय होईल, -3 होईल आणि 5 −3/5, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला ही किंमत काढायची, खूप सोपा आहे. प्रथम कंचे भागू बेव किंवा बॉडमास रूलनुसार प्रथम भागाकार गुणाकार करायचा, नंतर बेरीज वजाबाकी करायची. 7/9 × 7/9, तर हे साईन आपण चेंज करू तर या नंबरचा रेसिप्रोकल होईल, 9 वर जातील 7 खाली येतील बरोबर आहे. ही संख्या प्लसमध्ये आणि एवढ्या संख्या गुणाकारामध्ये आहेत, तर यांच्यामध्ये आपल्याला काटाकाटी करता येईल. आता तर 7 7 कॅन्सल झाले, 9 9 कॅन्सल झाले, 7/9 हे प्लस साईन एवढं कॅन्सल झालेलं आहे, फक्त काय राहिलं, 7/9 7/9. मग दोघांचा छेद सारखा, एकच छेद घेणार, 7 + 7 7 × 7 = 14/9, पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.